राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत जे ट्रिपल ई मेन याविषयी परीक्षा घेतली जाते पण ती केव्हा होणार आहे याविषयीची उत्सुकता विद्यार्थ्यामध्ये आहे तर ती सतरा जुलै रोजी होणार असून चौदा ऑगस्टपर्यंत याची निकाल घोषित होणार आहे तर काय आहे पाहू आपण जे ट्रिपल ई मेन परीक्षे संदर्भात तारीख जाहीर झालेली आहे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार जे ट्रिपली मेनची परीक्षा सतरा जुलैला होणार असून निकाल चौदा ऑगस्टला पर्यंत लागणार असल्याची घोषणा आहे कोरोनामुळे जे ट्रिपली मेनची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता बऱ्याच काळापासून या परीक्षेबाबत विचारविनिमय केला जात होता अखेर आज जे ट्रिपली मेनच्या ता परीक्षेची तारीख ठरली आहे त्या वर्षी ब्याण्णव हजार सहाशे पंच्याण्णव विद्यार्थी एकशे चौसष्ट केंद्रावर आयोजित केलेल्या ठिकाणी परीक्षा देतील एंट एंट्रन्स बोर्डच्या माहितीनुसार परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीन टप्प्यात विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंग पूर्ण केले जाईल पंधरा सप्टेंबरपर्यंत काउन्सलिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्लॅन आहे बऱ्याच विद्या वेळापासून विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या या परीक्षेची तारीखेची वाट पाहत होते शेवटी बोर्डाने परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेतला आहे एप्रिल महिन्यात जे ट्रिपली मेनची परीक्षा आयोजित करण्यात आली होती परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि लॉकडाऊनमुळे जे ट्रिपली मेनची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता कोरोनाच्या भीतीमुळे जे ट्रिपली नीटसह अनेक परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षा स्थगिती केल्या होत्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने हा निर्णय घेतला आहे जे ट्रिपली मेनची परीक्षा दरम्यान कठीण नियमांचे पालन केले जाईल जाएं। जॉईंट एंट्रन्स बोर्डने सुरक्षित पद्धतीने परीक्षा आयोजित करण्याचा आराखडा तयार केलेला आहे अशा प्रकारे जे ट्रिपल ई मेनची परीक्षा ही सतरा जुलैला असून चौदा ऑगस्टला त्याचा निकाल लागणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद